हरिने माझे हरिले चीत, हरिने माझे हरिले चीत, लखन आवाज येतो समोर बस समोर. हरिने माझे हरिले चित्त चित्त चित्त, हरिने माझे हरिले चित्त चित्त चित्त, हरिने अवस्था व्यक्त करतात की गवळण सांगते हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले, त्या भगवंतानं माझ्या चित्ताचं हरण केलेलं आहे, वित्ताधिकांचा भार देखील मी विसरलेले आहे, चित्ताचं हरण केलं. याचा अर्थ काय? प्रत्येकाला चिंता असते, पहा चिंता आणि चिता एक वेगळी असते. जी चिंता असते ती माणसाला जिवंतपणी जाळते, पण जी चिता असते ती माणसाला मेल्यावर जाळत असते. चिंता एवढी परिणामी आहे, एवढी घातक आहे, ती जर माणसाच्या मनामध्ये असेल तर कधीच आपल्या जीवनाचं सार्थक होत नाही. कारण गवळण सांगते हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले, ते चित्ताचं महत्व किती आहे एक महिला मंडळ तुम्हाला सांगते. पहा आपलं जर चित्त जर जागेवर नसेल, आपलं जर चित्त जागेवर नसेल, तुम्हाला विचारते इथं जरी कोणत्याही महिलेला मी विचारलं की ताई तुमच्या घरातला हळदीचा डबा कुठे ठेवलेला आहे, तुम्ही मला रॅक सहित किती नंबरचा डब्बा, झाकण किती, कोणत्या कलरचं, त्याची आतली भरणी किती, कलर कोणत्या कलरची, प्रत्येकासहित सांगाल इथं बसल्या बसल्या. का? की तुमच्या चित्तामध्ये आहे. आणि जर मी तुम्हाला इथं जर तुमच्या चित्तामध्ये जर घरातली कोणतीच वस्तू नसेल, मी तुम्हाला 10 वेळा नाही 1000 वेळा जरी विचारली तरी सांगता येणार नाही. म्हणून तेच चिंत भगवंताच्या